नमस्कार, मी तेजराज डीके व टी डी के चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण सांगलीमधील कावलापूर या गावातील घटना पाहणार आहोत. आता कावलापूरमध्ये एक विमानतळ पण आहे. त्या विमानतळाशेजारी खूप मोठी मोकळी जागाही आहे व त्या जागेमध्ये खूप मोठे मोठे झाडं झुडपंही आहेत. म्हणजे एक प्रकारे जंगलासारखं पूर्ण वातावरण आहे. मग तिथं जास्त वर्दळही नसते, क्वचितच लोक कधीतरी येत जात असतात. मग अशातूनच दिनांक 26 सप्टेंबर 2022 संध्याकाळी साधारण 5 ते 6:30 दरम्यान तिथून 2-3 माणसं चाललेले असतात. मग आता त्यांच्यातून एका माणसाला एका ठिकाणी एक जण झोपलेला दिसतो. मग तो काय करतो, त्या दोघांनाही सांगतो, अरे इथं कोणतरी झोपलेला आहे. मग ह्या तिघांना काय वाटतं, अरे अशा वातावरणामध्ये म्हणजे अशा सामसूम ठिकाणी ह्या टायमाला आता संध्याकाळी होणार आहे, रात्रीही होणार आहे, अंधार होणार आहे, आणि हा कोण झोपलेला आहे. म्हणून पाहण्यासाठी म्हणून ते काय करतात, कुतूहलाने जवळ जातात. पाहतात तर हे तिघंही दचकून जातात, ह्यांना अक्षरशः धक्का बसतो, घाबरून जातात. कारण तो जो इसम असतो का, हा पूर्ण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. मग यांना त्याला बघून यांना काय वाटतं की अरे हा काहीतरी घातपाताचा प्रकार असावा, याला कोणीतरी मारून इथं नक्कीच टाकलेला आहे. मग हे लोक काय करतात, आता तिथली जी ग्रामीण पोलीस चौकी जी आहे सांगलीची, त्या पोलीस चौकीला फोन करतात. फोन करून इथली सर्व माहिती देतात. आता पोलिसांनाही माहिती मिळाल्यानंतर पोलिस काय करतात, ताबडतोब घटनास्थळी येतात. आता घटनास्थळी आल्यानंतर पूर्ण मृतदेहाची पाहणी करतात. आता त्या पाहणीमध्ये त्यांना असं जे लक्षात येतं की ह्या मृतदेहाला कुठल्या तरी तीक्ष्ण हत्याराने मारलेला आहे, कारण याच्या शरीरावर भरपूर जखमा असतात व त्या जखमेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव हा झाल्यामुळे याचा मृत्यू झालेला आहे. आता ह्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचतात. मग आता हा इसम कोण आहे, कुठला, याची ओळख पडवण्यासाठी ते काय करतात, त्याच्या पूर्ण अंगावरची अंगझरती घेतात. आता अंगझरतीमध्ये यांना त्याच्याकडे काही कागदपत्र सापडतात, लायसन म्हणा किंवा काही आधार कार्ड वगैरे, मोबाईल सापडतो. तर त्याच्यामध्ये पोलिसांना याचं नाव काय समजतं की विठ्ठल बाळकृष्ण जाधव आहे. मग व हा कुठला आहे, तर याचा पत्ता काय असतो, बुधगावच्या गोसावी गलीत हा राहणार आहे. मग आता एवढं सर्व कळल्यानंतर पोलीस पंचनामा वगैरे उरकून घेतात व याची बॉडी जी आहे का दवाखान्यामध्ये पाठवून देतात शवविच्छेदन करण्यासाठी. मग आता पोलीस तपासाला सुरुवात करतात. आता पोलीस तपासाला सुरुवात केल्यानंतर एकीकडे काय होतं, पोलीस तपासाला सुरुवात करतात आणि दुसरीकडे एक तरुण पोलीस चौकीमध्ये येतो आणि तो पोलिसांना सांगतो की साहेब, माझं नाव सचिन शिंदे आहे, तो माझा एक मित्र आहे, त्याचं नाव आहे विठ्ठल जाधव व त्याचा कोणीतरी खून केलेला आहे. आता पोलिसांना हे कळल्यानंतर पोलीस म्हणतात की हो, त्याचा खून झालेला आहे, आम्ही त्याची बॉडीही ताब्यात घेतलेली आहे. तर तुला काय माहिती आहे या खुनाबद्दल, तू कोण, त्याचा कोण आहेस, तू तुझी त्याची काय ओळख आहे किंवा काय तुमचं नातं वगैरे काय. तर तो सांगतो, साहेब तो माझा एक मित्र आहे. पोलीस विचारतात, तुला माहिती आहे का त्याचा खून कोणी केलेला आहे, का मारलेला आहे. तर तो सांगतो, साहेब म्हणतो, त्याचा खून हा त्याच्याच मित्रांनी केलेला आहे. एकाचं नाव आहे अजय संजय पवार व दुसऱ्याचं नाव आहे दौलत सरजीराव पवार व ते राहिला आहेत बुधगाव गोसावी गल्लीमध्येच. मग पोलिसांना वाटतं की अरे जो मृत पावलेला आहे तो पण त्याच एरियामध्ये राहिला आहे व हे लोक पण त्याच एरियामध्ये राहिला आहे. आता ही सर्व माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना कुठेतरी एक धागा सापडतो. आता धागा सापडल्यानंतर पोलीस काय करतात, क्षणाचाही विलंब न करता त्या बुधगावमध्ये जातात. मग आता तिथं गेल्यानंतर या नावानिश या दोघांचीही चौकशी वगैरे सर्व करतात. तर चौकशी वगैरे केल्यानंतर त्यांना असं कळतं की हे इथलेच रहिवासी आहेत व त्यांचे घर अशा अशा ठिकाणी आहेत. मग पोलीस त्यांच्या घरी जातात. मग घरी गेल्यानंतर पोलिसांना असं कळतं की हे कुठंतरी पसार झालेलं आहे, म्हणजे घटना घडलेल्या दिवसापासून त्याला, म्हणजे त्याला कधी मारलं असतं यांनी, तर संध्याकाळी मारलं असतं. संध्याकाळपासून हे काही घरी आलेले नाही. आता पोलिसांना हे कळल्यानंतर मग पोलीस काय करतात, त्यांची चौकशी करायला सुरुवात करतात. त्यांना शोधायचं कामही सुरू करतात पोलीस. मग आता याच्यामध्ये 2-4 दिवस निघून जातात पण त्यांचा शोध काही पोलिसांना लागत नाही. मग अशामध्ये पोलीस काय करतात, खबरीही लावतात. आता खबरी लावल्यानंतर मग एका खबऱ्याकडून मग पोलिसांना माहिती मिळते की ते अशाच्या ठिकाणी लपून बसलेले आहेत. मग पोलीस त्या ठिकाणी जाऊन ह्या दोघांनाही ताब्यात घेतात. ताब्यात घेतल्यानंतर पोलीस चौकीला आणतात. पोलीस चौकीला आणल्यानंतर त्यांना मग प्रश्न विचारायला सुरू करतात, प्रश्नांचा भडीमार करतात. मग आता पोलिसांनी प्रश्न विचारायला सुरू केल्यानंतर आता प्रत्येक गुन्हेगार सुरुवातीला काय सांगतो की साहेब मी काहीच केलेलं नाही, याच्यामध्ये मला काहीच माहिती नाही. मग आता हे तर पोलिसांना माहितीच असतं की गुन्हेगार नेहमी असंच बोलत असतो किंवा असंच हे करत असतो. तर पोलीस काय करतात, त्याला त्या विश्वासात घेतात व त्यांच्याकडून सखोल माहिती घ्यायला सुरुवात करतात. किंवा मग पोलीस त्यांना वॉर्निंग देतात की इशारा देतात की तुम्ही जर सांगितलं नाही तर मग तुम्ही पोलिसी प्रसाद खायला तयार राहा म्हणून.
आता हे पण कुठेतरी घाबरून जातात व हे म्हणतात की चला ठीक आहे, आता पोलिसांना तर सर्व माहितीच आहे, आज ना उद्या पोलिसांना कळणारच आहे, मार खाण्यापेक्षा पोलिसांना सांगितलंच बरं. मग आता दौलत जो असतो का त्याच्यामधला, तो दौलत सांगायला सुरुवात करतो की साहेब म्हणतो, आता विठ्ठल मी व हा अजय आम्ही तिघंही मित्र आहेत, घनिष्ठ मित्र आहेत आम्ही, व आम्ही कामही एका क्षेत्रामध्ये करतो, आम्ही तिघंही गवंडी आहेत, सुतारी आहेत, सेंटरिंगचं कामही करतो व गवंड्याचं कामही करतो बांधकामाचं. मग अशामध्ये आम्ही एकमेकाच्या घरी जातो, एकमेकाच्या घरी जाणं येणं असतं, मग माझ्या घरी येत असतात. आता माझा जो मोठा भाऊ आहे का, त्याचं लग्न झालेलं होतं, व आता हे माझ्या घरी आल्यानंतर मग त्याची जी बायको आहे म्हणजे माझी भाऊज आहे, चहापाणी करत असते, कधी जेवायलाही देत असते. मग अशामधून विठ्ठलची तिची ओळख झालेली आहे, आजीची तिची ओळख झालेली आहे. मग आता हे सर्व होत असताना मग कुठंतरी एका दिवशी माझ्या भावाचे आणि भाऊजाईचे भांडणं झाले, व भांडणामधून आता हे वेगळे राहायला सुरुवात वेगळं राहायला सुरुवात केली. माझी भाऊजाई एकीकडे राहते, माझा भाऊ आमच्याच घरी राहतो. मग आता भाऊजाई एकीकडे राहायला सुरुवात केल्यानंतर मग हा जो विठ्ठल आहे हा नेहमी माझ्या भाऊजाईच्या घरी जायचा. आता ती एकटी राहायची भाड्याची खोली घेऊन, तिथं हा जायचा, तिला गाडीवर फिरवायचा, तिचं काम कसलंही काम करायचा, म्हणजे ह्यांचं चालू होतं. आता आम्ही ह्याला सांगितलं की बाबा माझ्या भावाचे आणि तिचे भांडणं झालेले आहेत, त्यांचा काही घटस्फोट झालेला नाही, कधी ना कधी ती माझ्या घरी येईलच. त्याला सांगूनसुद्धा हा काही ह्याचा हेका सोडत नव्हता. हा उलटा आम्हालाच वेढ्यात काढायचा, मलाच वेढ्यात काढायचा, आजीने समजून सांगितलं त्यालाही वेढ्यात काढायचा, मला सांग मी जी करणार ती करणार, ती काय तुमच्या घरी राहत नाही. आता ती मला बोलते, मी तिला बोलतोय, तिला माझ्याबरोबर बोलायला चांगलं वाटतं, मलाही तिच्याबरोबर बोलायला चांगलं वाटतं. तर तुमच्या ह्याच्यात काय, हां तुमच्या घरी राहत असते तर वेगळी बाब आहे, तर तुमच्या घरी राहतच नाही तर तुमचं म्हणण्याचं काय समजा, असा तो उलटं सुलटं काही आम्हाला बोलत होता. आणि दुसरीकडे काय होत होतं की गावामध्ये अक्षरशः चर्चा चालायची की बघा याची भाऊजाई भाड्याने वेगळी राहते, फिरते कोणाबरं तर याच्याच मित्राबरोबर फिरते, म्हणजे याच्या भावाला सोडलंय तिने आणि याच्या मित्राबरोबर आता मस्त मजा मारत फिरत असते. मग अशातून कुठंतरी माझा संयम सुटला, आता आमच्या घरी टेन्शनचं वातावरण झालं की आमच्या घरची सुनी अशी वागते, माझ्याच मित्राबरोबर फिरते, आता कुठंतरी आम्हाला ही असह्य झालं. मग आता अजयला सांगून सुद्धा आपलं विठ्ठलला सांगून सुद्धा समजत नाही म्हटल्यानंतर मग आम्ही एका दिवशी काय केलं, त्याचं काम कुपवाडमध्ये चालू होतं बांधकाम, मग तिथं गेलो. तिथून त्याला संध्याकाळी 26 तारखेच्या संध्याकाळी 4:30 वाजता त्याला तिथून मोटरसायकलवर बसला, व आम्ही टेबल शीट ही कौलापूर जी विमानतळ आहे त्या विमानतळाच्या पाठीमागच्या बाजूला जी झाडी झुडपं आहेत मोकळं ठिकाण आहे तिथं घेऊन गेलो, व त्याला तिथंही समजावून सांगितलं की बघ ती माझी भाऊजो आहे तर तिच्या नादाला लागू नकोस. पण त्यांनी ऐकण्याच्या मनस्थित नव्हता, उलटं तोच आम्हाला उलटं सुलटं बोलत होता व म्हणत होता की तुझी भाऊजो आहे तर मी काय करणार, तिने तुझ्या भावाला सोडणार आहे किंवा घटस्फोट देणार आहे किंवा नंतर यांचा घटस्फोट होईल तर ती माझीच होणार. मग आता हे कुठंतरी माझ्याही जिवारी लागलं, अजयलाही काही पटलं नाही, मग मी सोबत कोयता आणला होता, ती कोयता काढला आणि त्याच्यावर वार करायला सुरुवात केली, त्याला मारायला सुरुवात केली. मग अक्षरशः आम्ही 18 ते 20 घाव त्याच्यावर घातले व त्याला मारल्यानंतर तो आरडाओरडाही करत होता, किंचाळत होता, वाचवाही म्हणत होता, पण आम्ही काही त्याचं ऐकलं नाही कारण रागच तेवढा भयानक आला होता की आमच्या घरातल्या जर इज्जतीवर तो जर हात घालत असेल तर मग त्याचा जगूनच उपयोग नाही, असा काहीतरी विचार करून आम्ही त्याला अक्षरशः तिथं जीव जाईपर्यंत मारून टाकलो, म्हणजे वार केलं त्याचा जीव गेला, तिथून आम्ही मग पसार झालो. मग हे नंतर त्या दिवशी तुम्हाला कळलं वाटतं हे सर्व, मग असं उघडकीस आलेलं आहे. मग पोलीस त्यांना म्हणतात की तुम्ही हे पाऊल उचलण्यापेक्षा जर तुम्ही जर आमची मदत घेतली असती, पोलिसांची मदत घेतली असती, किंवा तिला समजावून सांगितलं असतं, तिला नांदायला घरी आणलं असतं, किंवा त्याच्या आईबापाचं जर स्वाधीन केलं असतं, किंवा घटस्फोट जर केला असता तर हे काही उद्भवू शकत नव्हतं किंवा उद्भवलंही नसतं, तुम्ही मोकळे तिकडं झाला असतो, ही इकडं मोकळी झाली, तिला पर्याय सापडले, तुम्हाला दुसरे पर्याय सापडले असते, दुसरं मुलगी बघण्याची किंवा भावाचं लग्न करून देण्याची, तर तुम्ही ह्या टोकाचा पाऊल घ्यायचं नव्हता, काय होणार तुम्ही दोघंही जेलमध्ये जाणार, तो तर मेलेला आहे. मग अशातूनच आता तुमच्या पश्चाताप करायची वेळ येणार आहे, तुमची जिंदगी पूर्ण आता बर्बाद होणारच आहे, झालेलीच आहे समजा. तर मित्रांनो कसं असतं, हे जेव्हा काही कृत्य करतात लोक अशी कृत्य, त्यावेळेस काहीतरी सखोल विचार करायला पाहिजे. आता जर आपण हे केलं तर पुढे याचे परिणाम काही होऊ शकतात, मोठे परिणाम होऊ शकतात, व पश्चाताप करायची आपल्याला पूर्ण जीवनभर आपल्यावर वेळ येऊ शकते पश्चातापाची. तर म्हणतात ना राग आणि भीक माग, यालाच म्हणतात क्षणाचा राग व जिंदगीभर भीक माग, किंवा काहीतरी जिंदगीच पूर्ण बर्बाद होऊन जाते म्हणताना तशी गत असते. तर रागावर थोडं कंट्रोल करायला पाहिजे, विचार केला पाहिजे व प्रत्येक गोष्टी पुढं तडीच नेल्या पाहिजे विचारांती. तर मित्रांनो ही होती आजची स्टोरी, आपल्याला कशी वाटली काय वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व आपण खुश राहा, आनंदी राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या. आपण परत उद्या दुसऱ्या स्टोरीमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.